नमस्कार, तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. भाविकांना आलेले विविध अनुभव रोज तुमच्या समोर घेऊन येत असते. जर का तुम्हाला हे अनुभव आवडत असतील तर कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन क्लिक करा, ज्यामुळे येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळत राहतील. आणि तुम्हाला तुमचे देखील काही अनुभव शेअर करायचे असतील तर ते तुम्ही मला कॉमेंटद्वारे फेसबुक किंवा इंस्टाग्रामवर लिहून पाठवू शकता. फेसबुक आणि इंस्टाग्रामची आयडी आपल्या प्रत्येक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. तर चला आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. नमस्कार, तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. आज मी आपल्याबरोबर शुभांकर दादा यांचा अनुभव सांगत आहे. दादा म्हणतात, जय गजानन ताई, मी शुभांकर ह्या अनुभवात सगळ्यांची नावे बदलून देत आहे. तसे तर महाराजांचे बरेच अनुभव आले आहे, पण त्यातील हा एक अनुभव मला कायम लक्षात राहिला. मी व शीतल हे दोघेही लव्ह मॅरेज करून इंदोर येथे निघून आलो. कारण त्यांच्या शहरात राहिलो असतो तर शीतल हिच्या आईबाबा ह्यांना आमच्या लग्नामुळे जी बदनामी सहन करावी लागली असती ती शीतल हिला सहन झाली नसती. त्यामुळे आम्ही इकडे निघून आलो. इथे आमचे ओळखीपाळखीचं कोणीही नव्हतं, सगळं काही नवीन होतं. त्यामुळे आमचा भूतकाळ म्हणजे कोरीपाटी होती. आम्ही आमचे आयुष्य नव्याने सुरू केले. मला एक नोकरी मिळाली, पण त्यातून मिळणारा पगार हा खूपच कमी होता. त्यामुळे मला पैशांची ॲडजस्टमेंट करण्यासाठी शहराबाहेर अगदी लांब जिथे खूप कमी लोकवस्ती होती तिथे छोटेसे 2 रूमचे घर भाड्याने घ्यावे लागले. त्या परिसरात 2 घरे ही एकमेकांपासून लांब लांब बांधली होती. हळूहळू दिवसांमागून दिवस जात होते आणि आमचा संसार देखील सुरळीत सुरू होता. मग 1-1.5 वर्षात आमच्या संसारात लहान बाळाचे म्हणजे आमचा ध्रुव याचे आगमन झाले. ध्रुव हा मोठा होत गेला. आमचं घर हे अगदी कमी वस्ती असलेल्या भागात होते, त्यामुळे ध्रुव ह्याच्यासोबत खेळण्यात जास्त मित्रमैत्रिणी नव्हते. आमच्या घरापासून काही अंतरावर राहणारे एक महाराष्ट्रीयन जोडपे होते. त्यांना ध्रुवपेक्षा 2-3 वर्षांनी मोठे असलेल्या जुळ्या मुली तृप्ती आणि सृष्टी होत्या. त्या अधूनमधून ध्रुव याच्यासोबत खेळण्यास येत. एकदा पत्नी महाराजांचे पारायण करण्यास बसली होती. मी सकाळी 8:30 वाजेलाच कामावर निघून जात. मग मी गेल्यावर घरी पत्नी व ध्रुव दोघेच असत. ध्रुव याला टी व्ही लावून दिला की तो टी व्ही बघत वेळ घालवत. तेवढ्या वेळात पत्नी तिचे अध्याय वाचन करून घेत. एके दिवशी असंच मी कामावर निघून गेलो व पत्नीला पोथी वाचन करण्यास बसायचे होते, म्हणून तिने ध्रुव यास टी व्ही लावून दिला. तोच घरी तृप्ती व सृष्टी या ध्रुवासोबत खेळण्यास आल्या. मग पत्नीने त्यांना घरातच खेळण्यास सांगितले व पोथी वाचन करण्यास बसली. आता लहान मुले ती मुलेच, खेळताना त्यांना कसलेच भान नसते, काहीही करत असतात. ध्रुव आणि तृप्ती व सृष्टी हे लपाछपी खेळू लागले. सृष्टी ही तृप्ती आणि ध्रुव जे लपले होते त्यांना शोधू लागली. लपण्यासाठी ध्रुव हा आमच्या टेरेसवर असलेल्या पाण्याच्या टाकीवर चढून बसला. त्या टाकीवर चढण्यासाठी लोखंडी शिडी बसवली होती, त्यामुळे तो टाकीवर सहज चढून गेला. त्या टाकीचे लोखंडी झाकण गंजून गेल्याने ते आम्ही काढून घेतले होते. ती टाकी उघडीच होती. घरमालक हा पुढच्या महिन्यात काम करून देतो असं सांगून टाकीचं झाकण बसवण्यास टाळाटाळ करीत होता. त्या टाकीवर ओलसरपणामुळे शेवळा देखील आले होते, त्यामुळे ध्रुव टाकीवर चढताच त्याचा पाय घसरून तो टाकीत पडला. पत्नी खाली घरातच तिची पोथी वाचन करत होती. ध्रुव टाकीत पडल्याचा आवाज आला नाही, त्यामुळे कळलंच नाही की तो टाकीत पडला. इकडे पोथी वाचन करता करता अचानक पत्नीला बाथरूमला जाण्याची निकड भासली. तसे तर ती नेहमी पोथी वाचन करण्यास सुरुवात करण्याआधीच बाथरूमला वगैरे जाऊन मगच बसते, पण त्या दिवशी अचानक पोथी वाचन सुरू असतानाच पत्नीला बाथरूमला जावेसे वाटले. तिने खूप प्रयत्न केला की सगळे अध्याय पूर्ण झाल्यावरच उठावे, पण का कोण जाणे तिला शक्य होईना, म्हणून तिला पोथी वाचन सोडून बाथरूमला जावंच लागलं. ती बाथरूममध्ये गेली व जेव्हा तिने पाणी टाकण्यासाठी नळ सुरू केला त्यावेळी नळातून एकसारखी पाणी येईना ते बंद चालू होत होतं. तिला शंका आली की रोज सकाळी मोटर लावून पाण्याची टाकी ती स्वतः फुल भरते, मग पाणी का बरं असं अडकत अडकत येत आहे. ती तिची शंका दूर करण्यासाठी टेरेसवर गेली तर तिला पाण्याच्या टाकीतून पाण्याचा आवाज येत होता. तिने ताबडतोब वर चढून टाकीत पाहिलं तर तिला ध्रुव टाकीतील पाण्यात हातपाय मारताना दिसला.
तिने ताबडतोब त्याला बाहेर काढले आणि त्याला उपडं करून त्याचं नाक तोंडातील गेलेलं पाणी बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. महाराजांची कृपा होती त्यामुळे ध्रुव पाण्यात पडताच तात्काळ महाराजांनीच पत्नीला इशारा दिला. पोथी वाचन थांबवून ध्रुव याचे संरक्षण करण्यास पाठवले. अजून जास्त वेळ झाला असता तर कदाचित आमच्या कुटुंबावर खूप मोठा दुःखाचा डोंगर कोसळला असता. खरंच गजानन विजय ग्रंथ यात म्हटले आहे, अभिश्राप कोणाचा समर्थना घेती साचा, हा योग पडण्याचा देवानेच आला तुझं. जसं महाराजांच्या मंदिराचे काम करत असताना एका मजूर उंचीवरून खाली पडला व त्याला महाराजांनी फुलासारखं झेललं व त्याचे प्राण वाचवले, तसंच पत्नी पोथी वाचन करताना महाराजांनी ध्रुव याला वाचवण्यासाठी पत्नीला जागरूक केलं व त्याचे प्राण वाचवले. नाहीतर आमचा महाराजांच्यावरचा विश्वास उडून गेला असता. पण महाराजांनी तसं होऊ दिलं नाही. खरंच आमची गजानन माऊली ही जीवनरक्षक अन्नदाता आहे, तिची उपकार कधीच फेडू शकत नाही. जय गजानन श्री गजानन गण गण गणात बोते. दादा तुमचे खूप खूप धन्यवाद की तुम्ही तुमचा अनुभव आमच्याबरोबर शेअर केला. आणि तुम्हा सगळ्यांना दादांचा अनुभव कसा वाटला कॉमेंटद्वारे नक्की कळवा. आता वेळ आहे प्रश्नमंजूषेतील आजचा प्रश्न विचारण्याची. प्रश्न असा आहे की खालील ओवीतलं स्वप्न पडल्याचा उल्लेख आहे, तो स्वप्न कोणास पडलं ते सांगायचं आहे. ओवी वाचून दाखवते. रात्री स्वप्नी येऊन संशय केला निरसन, ऐसे स्वामी गजानन भक्त वत्सल खरोखरी. तर ह्याच्यामध्ये ज्यांना स्वप्न पडल्याचा उल्लेख केला आहे ते कोण आहेत ते सांगायचं आहे. ओवी परत एकदा वाचून दाखवते. रात्री स्वप्नी येऊन संशय केला निरसन, ऐसे स्वामी गजानन भक्त वत्सल खरोखरी. आणि आता बघूया मागील प्रश्नाचं बरोबर उत्तर काय आहे. तर उत्तर आहे भागी ठाकरीन. आणि ज्यांनी बरोबर उत्तरं दिली आहेत त्यांची नावे पुढील प्रमाणे. पहिलं अदिती चौधरी, दोन रामदास रायबोले, तीन वैशाली देवधर, चार रमेश काळे, पाच अमोल माळी, सहा राज औरंगाबाद, सात युग शर्मा एडिट्स, आठ सविता चौगुले, नऊ ज्योत्स्ना जाधव, दहा ललिता क्षीरसागर, अकरा सौपुष्पा बनसोड, बारा विश्वास बनसोड, तेरा सौ अश्विनी कुलकर्णी, चौदा विद्या वानखेडे, पंधरा आयुष वाघ, सोळा सोपान जोहरी, सतरा पल्लवी पाटोळे, अठरा रामेश्वरी देसाई, एकोणीस मंगला कांबळी, वीस योगेश अग्निहोत्री, एकवीस रेखा आहेर, बावीस निलिमा देहाले, तेवीस प्रकाश आदिवारेकर, चोवीस यश जाधव, पंचवीस विद्या भडंगे, सव्वीस मंगला टिकले, सत्तावीस सानिका चोरे, अठ्ठावीस अर्चना दामले, एकोणतीस सुप्रिया वाघ, तीस कुसुम पडवळ, एकतीस श्री, बत्तीस सिमॅन्थनी कुलकर्णी, तेहतीस शैलेंद्र खोत, चौतीस रोहिणी डांगे, पस्तीस सिद्धी, छत्तीस वैभव गोळे, सदतीस योगेश भुंकर, अडतीस मिस्टर हर्षित, एकोणचाळीस उर्मिला दामले, चाळीस विद्याधर जावडेकर, 41 जया डोळस, 42 जया आंधळे, 43 ज्योती नळकांडे, 44 सुचेता आरंके, 45 मंगेश पुरी, 46 युजर दिशा, 47 नेहा नरेती, 48 सुवर्णा शिंदे, 49 अरुणा घोडे, 50 सीमा पाटील, 51 गजानन मेहरे, 52 मुग्धा पाटील, 53 श्रीराम खुळे, 54 क्षमा मुरकर, 55 चंद्रशेखर फडके, 56 संजीवनी बांगड, 57 रश्मी कुलकर्णी. तर तुमच्या सगळ्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद.
असा जास्तीत जास्त सहभाग घेत राहा आणि बरोबर उत्तरं देत राहा. आणि जर का तुम्हाला आपला आजचा अनुभव आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांबरोबर शेअर करा आणि तुम्ही देखील तुमचे अनुभव मला कॉमेंटद्वारे फेसबुक, इंस्टाग्राम किंवा आपल्या जीमेलच्या आय डीवरती लिहून पाठवू शकता. फेसबुक, इंस्टाग्राम आणि जीमेलची आय डी आपल्या प्रत्येक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. श्री गुरुदेव दत्त, श्री गुरु गजानन माऊली नमः. गण गण गणात बोते.